नमस्कार, मी वृषाली भांबरे, आय न्यूज मध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जंगलीदास महाराजांची डीआर ट्रेंडिंग कंपनीला सदिच्छा भेट. बागलान उर्दू हायस्कूल मध्ये ब्रेन वॉश 3 दिवसीय शिबिराचे आयोजन. महाशिवरात्री निमित्त बागलान तालुक्यातील महादेव मंदिरे गर्दीने फुलले. दोदेश्वर येथे भाविकांची गर्दी, तर भाक्षी रोड मित्र मंडळाच्या वतीने फराळाची वाटप. आता बघूया सविस्तर वृत्त. परम पूज्य आत्मा मालिक गुरु माऊली जंगलीदास महाराज यांच्या सटाण्यात आगमन होताच डीआर ट्रेंडिंग कंपनीला सदिच्छा भेट देऊन वृंदिंगत होण्यासाठी शुभ आशीर्वाद दिलेत. परमपूज्य गुरु माऊली जंगलीदास महाराज यांनी मालेगाव रोडवरील डीआर ट्रेंडिंग कंपनीला भेट दिली. यावेळी कंपनीचे संचालक दीपक सोनवणे, हरिचंद्र तथा पप्पू सोनवणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराजांनी ट्रेंडिंग कंपनीची विचारपूस करून व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. बागलान उर्दू हायस्कूलच्या माध्यमातून प्राध्यापक ललित खैरनार यांचे ब्रेन वॉश शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्साह व जोश भरण्याचे काम त्यांनी केले. बागलान उर्दू हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी तन, मन व एकाग्रता टिकून राहण्यासाठी तसेच अभ्यासामधील काही काळ लक्ष इतर बाबींमध्ये देण्यासाठी प्राध्यापक ललित खैरनार यांचे 3 दिवसीय ब्रेन वॉश शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खैरनार यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रता टिकून ठेवण्यासाठी मनावर ताबा असणे गरजेचे आहे. हा सिद्धांत ज्याने अवलंबला त्याचे मन सर्वच गोष्टींमध्ये चंचल राहते. समाजातील अनेक नामांकित व्यापारी, उद्योजक व शासकीय अधिकाऱ्यांचे त्यांनी दाखले दिलेत. आप सभी के दिलों के अंदर, सभी के दिमाग के अंदर सबसे बड़ा एक रोग होता है. वो सबसे बड़ा रोग क्या होता मालूम है? कि क्या कहेंगे लोग. इस बहुत सारा रोग है आपके अंदर कि भाई तेरे को 80% मिलेंगे और दूसरे वाला अपनी बातें अपने आप पे डालता है, मतलब हमारे ऊपर, और हम उसके बारे में सोचते हैं. और सबसे बड़ा रोग क्या होता है, क्या कहेंगे लोग. इसके ऊपर मैंने एक बहुत अच्छे से बनाया है, वो मराठी के अंदर है, मैं आपसे एक्सप्लेन करने वाला हूं. जब आप गरीब होते ना, गरीब जब आप गरीब होते हैं तो लोगों को वो अच्छा नहीं लगता. लोग क्या बोलते हैं मालूम है, कि 4 पैसे कमाई चाकल नहीं म्हणून गरीब आहे, 4 पैसे कमाई चाकल नहीं म्हणून गरीब आहे. और अगर आप श्रीमंत हो गए, अच्छा पैसा कमाने लगे हो गए, तो लोग क्या बोलते हैं, लोगों को वो भी अच्छा नहीं लगता है. नक्कीच 2 नंबर का रस्ता म्हणे, म्हणून का श्रीमंत झाला आम्ही. बघा, राब राब कष्ट करतो तरी पण श्रीमंत होत नाही म्हणे. जर आप बारीक हो गे, बारीक मतलब बारीकच, तर बारीक बंदे को लोक क्या बोलते मला माहिती, झुरळ आहे, झुरळ काय झुरळ. आणि तुम्ही जाड असणार तर लोक म्हणतात बघा जाड आहे. जाडीक माणसाला म्हटलं बघितलं असं म्हणतात की तुझ्या जड बघितलं का असं वाटतं की पूर्ण भारतात दुष्काळ पडलाय. जाड माणसाला बघितलं असं वाटतं की हा दुष्काळ फक्त तुझ्याचमुळे पडलेला आहे. जर तुम्ही स्वार्थी असणार, स्वार्थी म्हणजे असल्याने लोक काय म्हणतात, एवढा स्वार्थ कामाचा नाही, थोडा तरी स्वार्थ कमी करणं भोळेपणाने वाल. पण तुम्ही जर भोळे असतात, मतलब आप अगर साधी तरह के रहने वाले हो, तो लोक म्हणतात एवढा भोळा काय पडा कामाचा नाही बरं का, थोडा तरी स्वार्थ असला पाहिजे. इसका मतलब क्या होता है कि लोग आपको ऊंट पे ऊपर बैठने देते, घोड़े के ऊपर भी चलने देते. आप किस तरह से चलो वो लोग आपको बता देते कि उनकी तरह से भी चलोगे तो लोग आपको चलने नहीं देंगे. ये सबसे बड़ा रोग आपका होता है. और इसके अंदर एक बात अच्छी तरह से होती है कि टाइम इज वेरी इंपॉर्टेंट फॉर यू एंड मी ऑल्सो. तो टाइम के लिए मैंने आपसे बात कर देती कि वेर इतके श्रेष्ठ असते कि पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खात असतो. पक्षी जेव्हा जिवंत असतो तर किड्या मुंग्यांना खात असतो. पक्षी जेव्हा मेल्यावरती की किडे मुंगे त्या पक्षाला खात असतो. याचा अर्थ असा की वेळ इतकी श्रेष्ठ आहे की कधी कोणाचा अपमानही करू नका, कधी कोणाला कमी लेखू नका. जेव्हा समोरच्याची वेळ येईल तेव्हा तो व्याजा सकट परत घेतो. तुम्ही किती किमतीचे कपडे वापरता यावरून तुमची किंमत ठरत नसून तुम्ही लोकांची किती किंमत करता यावरून तुमची किंमत ठरत असते. म्हणून योग्य वेळ योग्य लोकांची किंमत ठेवा. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सुलताना शेख, शिक्षक अन्सारी इम्तिहाज कैसर, पटेल मुजफ्फर शेकूर, सय्यद वसीम, जफर खाटीक आदी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वंदना भांबरे यावेळी उपस्थित होत्या. शिवरात्री निमित्त बागलान तालुक्यातील शिवालयांवर दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली, तर दोदेश्वर, कपालेश्वर, पहाडेश्वर येथील भक्तांनी शिवजींचे दर्शन घेतले. महाशिवरात्री निमित्त सटाणा शहरात महादेव मंदिरात भक्तांनी अभिषेक केला, त्याचप्रमाणे दोदेश्वर येथे जाऊन दर्शन घेतले. दोदेश्वराचे खरे नाव दुब्धेश्वर असे आहे.
याची आख्यायिका असल्याने मुळावरून मुळेश्वर, मुळाला वेल आला म्हणून वेलेश्वर, वेलाला फुल लागले म्हणून फुलेश्वर आणि फुलाला फळ लागले म्हणून फळेश्वर, फळामध्ये दुधासारखा रस निघाल्याने दुग्धेश्वर असे नाव भक्तांनी ठेवले. तालुक्यातून शिवभक्त महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात या ठिकाणी दर्शनाला येतात. दुग्धेश्वराचे नाव दोधेश्वर असा उच्चार झाल्याने या ठिकाणी परिसरातील गोरगरिबांचे लग्न समारंभही पार पडतात. बहुतांशी लोकांनी वर्गणी दिल्यामुळे परिसराचा चांगला विकास झाला आहे. सटाणा नगरपालिकेचे दिवंगत कर्मचारी दत्तात्रय कापडणीस हे आपल्या परिवारासह दर सोमवारी दोधेश्वरला जाऊन मनोभावे पूजा अर्चा करीत. महाशिवरात्रीचे औचित्य साधून भाक्षीरोड मित्रमंडळाच्या वतीने दोधेश्वरकडे जाणाऱ्या शिवभक्तांना साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश सूर्यवंशी, नगराध्यक्ष सुनील मोरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप निकम, साजिद शेख, विलास दंडगवाळ, नानू दंडगवाळ आदी यावेळी उपस्थित होते.
आज महाशिवरात्री निमित्त सालाबाद प्रमाणे जय मल्हार मित्रमंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष योगेश नाना सूर्यवंशी व त्यांचे सर्व मित्रमंडळ तसेच बाक्षीचे माजी उपसरपंच हेमंत सोनवणे दिलीप निकम आणि राजेंद्र मामा आयरे या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद यात्रेकरूंकडून आणि सर्व भाविकांकडून मिळत आहे. त्याबद्दल जय मल्हार ग्रुपच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि आभार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जंगलीदास महाराजांची डीआर ट्रेंडिंग कंपनीला सदिच्छा भेट. बागलान उर्दू हायस्कूल मध्ये ब्रेन वॉश 3 दिवसीय शिबिराचे आयोजन. महाशिवरात्री निमित्त बागलान तालुक्यातील महादेव मंदिरे गर्दीने फुलले. दोदेश्वर येथे भाविकांची गर्दी तर भाक्षी रोड मित्र मंडळाच्या वतीने फराळाची वाटप. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6:30 वाजता. Thank you.